गटाकडनं या सगळ्याबाबत खरं तर आरोप केला जातोय आणि संजय राऊतांनी देखील आता त्यांचा जो आरोप होता त्यामध्ये म्हटलेलं होतं की आम्ही याच्याबद्दलचे आणखी काही पुरावे सादर करू. मुकुल, मी तुझ्याकडे येतोच. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. दानवेजी, खरं तर संजय राऊतांनी 2 दिवसांपूर्वी हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता शिंदेंच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली आणि काहीही आक्षेपार्ह सापडलं नाही असा दावा केला जातोय. आपली याबाबतची प्रतिक्रिया. त्या दिवशी काय चेक केलं नव्हतं? आता आरोप केल्यानंतर काय बॅगामध्ये ते काय घेऊन जाणार का? हे नाटक व्हायची आहे. त्या दिवशी काय नव्हतं केलं याचं उत्तर द्यावं तपास यंत्रणांनी. किंवा मग त्या बॅगा आल्यापासून गेल्या कुठपर्यंत त्याचं तपासणी करावी, त्याचं सर्च करावं, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे. ही नाटक व्हायची ना. आता आरोप केल्यानंतर तपासला ते दाखवायचं. व्हिडिओ कॅमेरे कुठून गेले, तिथं कसे काय गेले, दाखवण्यासाठी गेले. नेहमीची जी शोभाजी करत असतात तशी त्यांनी ती केली. संजय राऊत जे म्हणतायत की आमच्याकडे या सगळ्याबाबतचे पुरावे आहेत की बॅगा कुठून आल्या, कुठे गेल्या, कुठून कुठपर्यंत पोहोचले. दाखवतील ना ते, दाखवतील ना. थांबा ना, अजून 4 दिवस बाकी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करता? दाखवतील ते कुठे गेल्या, कशा गेल्या, कशा जातात. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की आत्ता जी तपासणी केली ही केवळ स्टंटबाजी आहे. स्टंट पण मग आता तुमची पावलं काय असणार आहेत पुढे एक विरोधक म्हणून? सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीनं एअरपोर्टून येताना हेलिपॅडनी यावं की खाजगी यांनी यावं अशा पद्धतीनं तपासणी करावी लागते. हा नियम आहे. त्याच्यातून सूट कोण आला नाही, देशाच्या पंतप्रधानाला नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही, ना कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना सूट नाही आहे. या सगळ्या आल्यानंतर सुद्धा बॅगा तपासल्याच पाहिजे. ठीक दानवेजी, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा तपासणी म्हणजे केवळ स्टंटबाजी असल्याचा जो आरोप आहे तो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे. आणि या सगळ्याबाबत आपल्याला अधिकची माहिती मुकुल कुलकर्णी देखील देत होता. मुकुल, तुझे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.